माझी विनंती आहे राज्यकर्ते जे माननीय गृहमंत्री असतील यांचं लक्ष कुठं आहे? अपक्ष फोडवण्याचं लक्ष आहे? कायद्याच्या सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही? काय खरं तर हेच लोकच हे करतात ना सगळं, यांच्यामुळे यांची हिंमत वाढती ना, खरं तर असं नाहीच व्हायला पाहिजे ना। कायदा सुव्यवस्था कुठेतरी ढासळली आहे, ह्याचं मेन कारण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारणच आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला पायाच राहिला नाही, त्याच्यामुळं पायाच नाही आहे तर बिल्डिंग तर कशी राहील। बिहार होतोय असं मी म्हणणार नाही, पण तशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे, लोकांच्या मनात तशी भावना व्हायला लागली आहे की आज कोणी पण उठतं आणि बंदूक घेऊन गोळ्या, कोणाला पण गोळ्या मारतोय, खुलेआम बंदूक, कोयता गँग ॲक्टिव्ह व्हायला लागले आहेत। राजकारणात काही काही गुन्हेगारी क्षेत्रातील लोक एंट्री करतात ना, त्यामुळे राजकारणाचं नाव खराब झालेलं आहे। आता सध्याच्या काळात न्यायालयसुद्धा मॅनेज होईल, जरी ते न्यायालयात जरी त्यांना माफ केलं न्यायालयानं, तरी ते जनतेच्या न्यायालयात माफ नाही झालं पाहिजे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेनं त्यांना पाडलं पाहिजे, अशा उमेदवारांना जनतेनं निवडून नाही दिलं पाहिजे। त्याच्यामध्ये एकच म्हणता येईल की थोडीसं कायदा सुव्यवस्था बळकटण्यासाठी शासनानंही थोडंसं पावलं उचलली पाहिजेत, गुन्हेगारांना पाठीशी घातलं गेलं नाही पाहिजे। मग आता ह्याच्यावरून असं वाटतं का आपण यूपी बिहार सारख्या गोष्टींमध्ये जातोय का? आपला महाराष्ट्र हा यूपी बिहारमध्ये कन्वर्ट होत चाललेला आहे का? कुठं पोलीस स्टेशन बाहेर गोळीबार, तर कुठं पोलीस स्टेशनच्या आतमध्येच। बैलगाडा शर्यतीचं मैदान असो किंवा फेसबुकचा लाईव्ह मंच, ही बंदूक महाराष्ट्रात दहशत माजवण्याचा प्रयत्न करतीये। तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक या सगळ्याकडे कसे पाहतात, सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न डिजिटल प्रभातच्या टीमने केला। ऐकूयात पब्लिकची मन की बात। काय खरं तर हेच लोकच हे करतात ना सगळं, यांच्यामुळे यांची हिंमत वाढती ना, खरे तर असं नाहीच व्हायला पाहिजे ना। सामान्य काय आपण जर काही नाही केलं तर आपल्याला कोण काही करत नाहीच आहे, तसं कोणाच्या आपण वाटेल नाही गेलं तर आपल्या वाटेला कोणी शक्यतो नाहीच जात। असं पुण्यात कोयता गँग देखील धुमाकूळ घालायची, आता मुंबईत बंदूक गँग धुमाकूळ घालते, तर हे कसं आहे आजकाल? म्हणजे सर्वांनाच वाटतं ना की मी मोठा व्हावं, त्यामुळे सगळं चाललंय। ज्याला काही हे नकोय तो आपला व्यवस्थित करतो ना, आम्ही एवढे वर्ष करतो, आज एवढं वय झालं तरी आम्ही अजून रिक्षा झालो। चुकतंय कोण म्हणजे यांना काय झालं, ही फॅशनच झाली म्हणजे, नाही का लवकर पैसा पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, त्यामुळंच हे कसं चालू। मी इथं पुण्यामध्ये डिफेन्सच्या एक्झामचं प्रिपरेशन करतो, तर कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलायचं असेल ना, तर आता आपण बघतोय की व्हॉट्सअपवरती किंवा कोणत्या पण सोशल मीडिया ॲपवरती ना बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत की जिथं खुलेआम गोळीबार होतो आहे, हे होतं आहे, तो होतं आहे। आणि एका तरुण पिढीमध्ये ना सोशल मीडियावरती एवढा क्रेज आहे की हे बघून तरुण पिढीला उत्साह कुठंतरी उत्स्फूर्त येतो आहे की बाबा मी कुठंतरी काहीतरी गुन्हा केला, काय चूक केली तर मी व्हायरल होणार आहे। आणि व्हायरल होण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे खूप काय करत आहेत आजकालची लोकं। आणि त्यात आपण बघतो आहे की आत्ताच कालचाच विषय बघितला, फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळीबार झाला, त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी एका आमदाराने त्याच्या मुलावरती हे होतं म्हणून पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला, आणि त्याच्यावर आमदाराला प्रतिक्रिया विचारली तर तो म्हणतो की मला काही रिग्रेट नाही झालं बाबा, मला भारी वाटलं कारण मी माझ्या मुलाबद्दल हे केलं। तर मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्था कुठेतरी ढासळली आहे, ह्याचं मेन कारण म्हणजे महाराष्ट्राचं राजकारणच आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला पायाच राहिला नाही, त्याच्यामुळं पायाच नाही आहे तर बिल्डिंग तर कशी राहील। नेत्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, नेत्यांपेक्षा जास्त युवा पिढीने, पण युवा पिढीचं पण काय म्हणचाल, आम्ही मतदान एकाला दिलं होतं, ते विरोधी पक्षात होते, आता ते गेले इकडं। आता दोन चार दिवसापूर्वी मला कॉल आला होता की बाबा तुम्हाला जर आम्ही सर्व्हे करतो आहे तुम्ही मतदान कोणाला द्याल, मी म्हटलं मतदान द्यायचा विषय सोडा, आम्ही मतदान करायचं कुणाला, आम्ही एका आता तुम्हाला जर सर्व्हेत सांगितलं की बाबा याला मतदान करतो आहे आणि पुढच्या वेळेस सांग आणि इलेक्शनला बघितलं की बाबा त्याला सीटच नाही भेटली, नाहीतर ज्याला मतदान करणार होतो तोच दुसऱ्या पार्टीत गेला, त्यामुळं आमचं पण खूप कन्फ्युजन आहे सध्या। आता करायचं काय काय नाही, राजकारणात पण खूप गुंडगिरी वाढली आहे, कारण आपण बघता की खूप राजकारणी शिकलेले नाही आहेत, त्याच्यामुळं काय होतं आहे की राजकारण भ्रष्टाचार खूप वाढायला लागला आहे। आता मुख्यमंत्र्यांनी तुम्ही म्हणता तसं की बरेच जे आता व्हायरल व्हिडिओज आहेत की ज्याच्यात गोळीबार केला, कुणाची हत्या झाली, त्यांच्या मुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री पण त्यांना भेटत आहेत किंवा त्यांच्या रिलेटिव्सला मित्रांना जाऊन भेटत आहेत, तर हे पण एक खूप मोठा काय म्हणू शकतो की आपण चुकीचा एक हे जातो आहे, चुकीचा मेसेज जातो आहे लोकांमध्ये की बाबा मुख्यमंत्रीच आपले असे तर आपण तरी काय। तर मुख्यमंत्र्यांनी आणि बाकीच्या राजकीय नेत्यांनी एक चांगला मेसेज द्यावा लोकांना आणि तरुण पिढीला की ज्याच्यामुळे तरुण पिढी एका
चांगल्या वाटेवर जात असेल तर ती पुढे तशीच जात राहील. रोज पाहतोय की महाराष्ट्रात रोज कुठे ना कुठे गुन्हेगार होत आहे, कुठेतरी कोयता गँग ॲक्टिव्ह होते पुण्यात, त्याचं काहीतरी दहशत पसरवतात. आता पुण्यात नवीन सीपी आले, त्यांनी सगळ्या कोयता गँगला आणि जेवढे पुण्यातले गँगस्टर आहेत त्यांना बोलून स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की तुम्ही रीलवर वगैरे जास्त कुठं ॲक्टिव्ह राहायचं नाही, आपल्या कार्यकर्त्यांना कुठं बोलू द्यायचं नाही. पण त्याच्याबरोबर फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही आहे, मुंबईत पण बऱ्याच गोरेवाळ्याच्या घटना झाल्यात. तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी याच्यावर थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. बिहार होतोय असं मी म्हणणार नाही, पण तशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे, लोकांच्या मनात तशी भावना व्हायला लागली आहे की आज कोणी पण उठतं आणि बंदूक घेऊन कोणाला पण गोळ्या मारतो आहे. खुलेआम बंदूक कोयता गँग हे ॲक्टिव्ह व्हायला लागले आहेत, तर त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन ही झाली पाहिजे. होण्याचं कारण एक आहे की पोलिसांचं ह्याच्यावर लक्ष कमी झालं आहे, आणि दुसरं म्हणजे जे राजकारणी झालेत हे गुन्हेगारांचे संबंधित जास्त झालेत. प्रत्येक पॉलिटिशियन जो आहे प्रत्येक पक्षाचा ह्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांच्यावर संबंध वाढत चाललेत. आपण बघतो की एका उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र स्वतः एका गुन्हेगाराला भेटायला जातात, तर काही गुन्हेगार हे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला त्यांना हार पुष्प गुच्छ देऊन भेटायला जातात. तर हे थोडं कमी झालं पाहिजे. जर तो गुन्हेगार आहे हे त्या व्यक्तीला, त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीला माहिती की हा व्यक्ती गुन्हेगार आहे, तर त्यानं त्याच्यावर आपले संबंध ठेवले नाहीत पाहिजेत. काल परवा एक विधानसभेतला व्हिडिओ आला की एक कुठला तरी गुंड गुन्हेगार होता, तो तिथं घेऊन रील बनवतो आहे. तर अशा व्यक्तींना आपण तिथं काय एंट्री देतो, त्यांचं तिथं काय काम आहे, त्यांचा तिथं येण्याचा उद्देश काय आहे हे बघितलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीला सरकारने शक्य तेवढं लवकर आळा घातला पाहिजे. आणि महाराष्ट्राचं वातावरण आधी असं नव्हतं आणि इथून पुढं पण हे नसावं अशी माझी एक विनंती इच्छा आहे. आज जे महाराष्ट्र राज्यात घडतं आहे ते कुठंतरी असं वाटायला लागलं आहे का महाराष्ट्राची वाटचाल ही बिहारकडे चाललेली आहे. आता नुकतंच माननीय उपमुख्यमंत्री असतील, त्यांचा मुलगा असेल, त्यांच्या गुंडांशीला भेटीगाठी साटेलोटे असतील, किंवा काल जी घटना घडली नुकतीच जी ताजी ज्याच्यामध्ये फेसबुक लाईव्ह करून गोळीबार घडला आहे, कुठंतरी महाराष्ट्राला हे एक पुरोगामी महाराष्ट्राला काळीमं फासणारी गोष्ट आहे. महाराष्ट्राला पुरोगामी म्हणण्यासारखा अर्थही राहिला नाही, कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा इतका गंभीर प्रश्न झाला आहे. तर माझी विनंती आहे राज्यकर्ते जे माननीय गृहमंत्री असतील यांचं लक्ष कुठं आहे, कपक्ष फोडवण्यात लक्ष आहे, कायद्याच्या सुव्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही. मला वाटतं आता हे गुन्हे जे आहेत ते आता आपण जे पाहिलं पाठ्यामध्ये काही दिवसाखाली ते सरकारी पक्षातल्या आमदारांनाच गोळीबार केलेला आहे, ते आता सिस्टीममध्ये असल्यामुळं आपण त्यांना काही करू शकत नाही. आणि ह्याला जर थांबवायचं असेल तर विरोधी पक्ष आपल्याला खंबीर पाहिजे. आता जर आपण बघितलं आपण राजकीय दृष्टिकोनातून तर भाजप जेव्हा विरोधी पक्षात असतो तेव्हा कुठलंही काम असू द्या भाजप चांगलं करते. आता जे विरोधी पक्ष आहेत ते सगळे पैसे देऊन मॅनेज होत आहेत. आप तुमचा जो प्रश्न आहे आता गोळीबाराचा प्रश्न आहे, तर ते न्यायालयात आता सध्याच्या काळात न्यायालयसुद्धा मॅनेज होईल. जरी ते न्यायालयात जरी त्यांना माफ केलं न्यायालयानं तरी ते जनतेच्या न्यायालयात माफ नाही झालं पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेनं त्यांना पाडलं पाहिजे, अशा उमेदवारांना जनतेनं निवडून नाही दिलं पाहिजे. आपली व्यवस्था तशी झाली आहे, लोकशाहीकडून आपण हुकुमशाहीकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. अगोदर कसं विरोधी पक्ष म्हणा किंवा इतर कोणत्याही न्यायालयाचं त्या गुन्हेगारांवर वर्चस्व होतं, पण आता आपली व्यवस्था त्या बाजूनं चालली आहे की त्या गुन्हेगारांना प्रोत्साहन भेटत आहे असली कृत्य करण्यासाठी. हा जो गोळीबार आहे अत्यंत निंदनीय आहे आणि दुःखदायक आहे. एक महाराष्ट्र हा सुशिक्षित स्टेट म्हणून ओळखला जातो आपला, जर ह्या कंडिशनमध्ये महाराष्ट्रामध्ये असे जर गोळीबार सुरू झालेले आत्ता दिसतात, तर एक यूपी बिहार हे जे स्टेट आहे एकदम मागासलेला आणि गोळीबार किंवा गुन्ह्यासाठी समजले जातो, तर त्याच दिशेने महाराष्ट्रसुद्धा जात आहे. आता आपल्याला दिसून येत आहे की जे राज्यकर्ते बसलेले आहेत आत्ता तो त्यांचे जे लक्ष आहे महाराष्ट्रामध्ये ते दिसत नाहीत की कायदा व्यवस्था सुव्यवस्था चांगल्या रीतीने हाताळता येत नाही आपल्याला असं दिसून येतं आत्ता. आजकाल जर आपण महाराष्ट्रामध्ये बघत असेल तर खूप अशी गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत, मग ह्याच्यामध्ये कालचा गोळीबार असेल किंवा अनेक अजून गोष्टी असतील, त्याच्यामध्ये बरेच राजकारणांचा देखील सहभाग असतो. परंतु आपण जर बघत असेल तर नवीन पिढी ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सहभागी होतीये किंवा ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वळतीये. मग आता ह्याच्यावरून असं वाटतं का आपण यू पी बिहारसारख्या गोष्टींमध्ये जातोय का, आपला महाराष्ट्र हा यू पी बिहारमध्ये कन्वर्ट होत चाललेला आहे का, तर या गोष्टींकडे तातडीने लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. हो, आता बाहेरगावी जेव्हा शिकायला आपण येतो त्यावेळेस अनेक अशा गोष्टी जेव्हा ऐकायला भेटतात तेव्हा घरचे देखील काळजी करतात आणि मग अशी वेळोवेळी भीती वाटत असते का आता काही गोष्टी पुढे घडेल हे सांगता येत नाही ना. हो, राज्यकर्त्यांनी बाकीचे मुद्दे तर महत्त्वाचे आहेतच, त्याच्याकडे लक्ष देता देता या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. राजकारणात काही गुन्हेगारी क्षेत्रातील लोक
एंट्री करतात ना, त्यामुळं राजकारणाचं नाव खराब झालेलं आहे. म्हणजे राजकारणी लोकांना माहीत नसतं की हा गुन्हेगार आहे किंवा हे ते, पण राजकारणी लोकांना ह्या गोष्टीचं हे झालेलं असतं की नाही का, माहीत नसतं की कोण गुन्हेगार आहे की काय. आणि गुन्हेगार हा मूळता गुन्हेगार झालेला नसतो, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो म्हणून तो गुन्हेगार झालेला असतो, का किंवा तो प्रॉपर गुन्हेगार नसतो, त्याच्यावर काहीतरी गोष्ट घडलेली असती, त्याच्याबद्दल काहीतरी घडलेलं असतं, ह्या गोष्टीमुळं तो गुन्हेगार झालेला असतो. आता ते काय झालं, राजकारणी एकमेकांचे हे झालेत की हा त्या पक्षातून जातो, तो ह्या पक्षात जातो, ह्या पक्षातून तो त्या पक्षात जातो, त्यामुळं महाराष्ट्र जनतेला कोण वाली राहिला नाही आहे, सगळ्या वाली सगळे हे झालेले. थोडंसं कायदे बी चेंज झाले पाहिजेत, माझं असं वैयक्तिक मत आहे की कायदे थोडेसे कडक झाले पाहिजेत. 3 महिन्यात जामीन होतो आणि माणूस सुटतो, हे पुरावे असून पण. एकंदरीत आपण आता सध्या बातम्यांमध्ये सगळ्या चॅनेलला बघितलं तर व्हायलन्सचे सगळ्या बातम्या खूप आहेत, गोळीबाराच्या घटना ज्या सगळ्या होत आहेत आत्ता राज्यभर. आणि एकूणच जर बघितलं तर गुन्हेगारीकरण वाढतं आहे, राजकारणामध्ये सुद्धा याचा सगळा हा भाग आहे. तर याच्यामध्ये एकच म्हणता येईल की थोडंसं कायदा सुव्यवस्था बळकटवण्यासाठी शासनानंही थोडंसं पावलं उचलली पाहिजेत, गुन्हेगारांना पाठीशी घातलं गेलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलांमध्ये देखील जे म्हणजे लहान मुलांमध्ये जे वाढतं गुन्हेगारीकरण होत चाललं आहे, म्हणजे पुढच्या पिढीला ॲटलिस्ट जरा चांगले संस्कार आणि योग्य जर त्यांना हे मिळालं शिकवण, आपल्या व्हॅल्यूज आपण सगळ्या तपासून बघितल्या पाहिजेत, जे भौतिक सुख आणि या दृष्टीनं आपण जास्त त्याला जास्त महत्त्व देतो आहे, माणसाच्या भावना, माणसाची किंमत, माणसाचा जीवाचं किंमत, हे जे सगळ्याचं मूल्य कमी होत चाललं आहे. महाराष्ट्राचं विपीत बाहेर होतं असं म्हटलं ते काही वावगं ठरणार नाही, कारण सध्या परिस्थिती आहे तशी. म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा ते भीती कुठे ना कुठेतरी आहेच आहे की राजकारणांचा त्यात भाग असणारच आहे, कारण सत्या पाठीशी असल्याशिवाय तो हे येणार नाही, तो जोर येणार नाही लोकांमध्ये असं वाटतं एकंदरीत. याच्यामध्ये तेच दोन्ही भाग आहेत, माणसांनी वैयक्तिक पातळीवरचं स्वतःची मूल्य, स्वतःचं संस्कार हे पाहायला पाहिजे. आपलं एकतर समाधान हरवत चाललं आहे लोकांमधलं असं मला एकंदरीत वाटतं, त्याच्यामुळे त्या समाधानासाठी मग वाटेल ती किंमत मोजायची माझी तयारी आहे.